नमस्कार मंडळी. मनातल्या मनात साठवून ठेवलेल्या दुःखाला हास्याच्या मार्गाने वाट करून देऊया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या अटेंशनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, विनोदाचा धमाल हंगामा घेऊन थिएटर्समध्ये दाखल झालेला आहे परितोष पेंटर दिग्दर्शित लोचा झाला रे हा चित्रपट. आणि आज या चित्रपटाच्या निमित्तानं आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेली आहे या चित्रपटाची संपूर्ण टीम. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत या चित्रपटाचे दिग्दर्शक परितोष पेंटर, आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते विजय पाटकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीस आणि महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधव. एका सायकल मार्ट मध्ये रंगतीये एक लव्ह स्टोरी आणि हा प्रेमळ परफॉर्मन्स घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. आरती आयलिंग जरा व्यवस्थित करून घेतो का? नाही मामा करतो की ऑइलिंग काय काय करू नका. आता पडणारच नाही होय. ह्या किन्याकात सायकली चालवलं तर मग काय होईल? चैन नाही पडायची तर काय होईल? हे किन्या कोणाला बोलतो? अयो हिटी टीव्ही बी आणली होय आज. काय सांग माझी शीतले, हिला कशी आणते ग तू? बारकीशी आहे का? दांड्यावर बसवती का खांद्यावर बसवती? जास्तीच बोलू नको. जा मग तू कशाला बोलले का जास्तीच? तू बोल नको. लय काय करू तुम्ही? कळत नाही तू बसरी आणि भांडतो करू तू? मामा कळत नाही तुला? गावातले पोरी आहेत का? नाही त्याची जी भांडतोस तू? नाही. आणि हे बघ जे काय असेल ते नीट लावून दे. चेंज त्यासनी देतोय. सगळा खर्च येतो माझ्या खर्चात जोड आहे का? नाही चालतंय की ही संबेरांची शितली आले गुणाची हे वय तर. खर तर मी तिला माझी सून करून घेणार होतो मामा, पण मला पोरगा नाही रे, मुलगी आहे ना म्हणून राहिले आहे का? नाही करतो आता तू म्हणताय तर. पण मामा ही जे असली छोटी मोठी काम करत नसतोय, तुम्ही म्हणताय म्हणून करतोय बरं का? ए लवकर ती करून दे. करतो की आहे का? नाही होय तर. आणि पोरीनो पटकन घरी या, संध्याकाळ होती येतो मी. निवांत बर का मामा? एवढी वळसा घालून आली तुला भेटायला, हेकनी म्हणतोय तिला. तुला काय करायचं का? हेकनी म्हणतोय तुला. मी असताना मम्मी निघून गेली असते तुला माहिती आहे काय? मग मी काय ऐकणार आहे वय? चल गा अब्दुल चाचाकडे जाऊ चैन दुरुस्ती करायला. ए शितले अग मुद्दाम बोललो की म्हातार होतो म्हणून जरा गुलू गुलू करता नाही आले. माहित आहे मला, नको एक्सप्लेन करू. कशाला व्हॉट्सअप पाठवला तेवढं सांग. व्हॉट्सअप कशाला पाठवला? हित तर कशाला बोलवलास? यस शायनिंग मारते शितले. मी आहे का नाही तुझ्यासाठी? आहे का नाही? मी आहे का नाही? शायरी लिवली. शायरी ऐक की तवा. मेरे दिल की नदी आटी है, मेरे दिल की नदी आटी है, सोचा तेरा दीदार करके थोड़ा पानी भर लो. याची शायरी ऐकून आज हगवण लागते वाटत मला. लाल चोचे तोंडिया
मधी बोललीस का तुडवीन तू तोडोशील निसांगी ना पाम्याला शितले पाम्याला येत नाही अशी शायरी करता माझा इजा करतोय चांगल्या आणि ए शाने ए लालचोचे शाने कधीतरी तुझ्या दिलाचा कान कर आणि ऐक माझ्या शितलीच्या इसकाची चांदी लुकलुकतान दिसेल शितले चली तू लई टाइम पास करतोय आईस ना आईस आली ना तू ओरडल तुला नाही नाही हा येते ते इसरूनच गेले हे तुझ्या ना आदत असं होतंय बघ सगळं इसरायला होतंय मला ऐक माझं कसं आहे मी ना आईला खोटं नाटक सांगितलंय की मी दळण टाकायला चालले म्हणून सायकलची चेन पाडून तुझ्याकडे आले तेव्हा ऐक माझं जे काय असेल ना ते पड्डीशी सांगून टाक नाही तर आई बारक्याला पाठवलं माझ्या मागाव सांगतोय की सांगून टाक कशा पाहिजे बोलवलेस मला जरा चैनीशीच बोलायचं होत चैन पडत नाही बाई माझ्याशिवाय तर ऐकी बोल की डोळी बंद कर काय करणार आहेस खुर्ची डोळी बंद बाबू डोळे उघड की सोन्याची चैन शितले तुझ्यासाठी सोन्याची चैन आणली काल तालुक्याला गेलतो ना सोन माझा लई नशीब काढलंच ग पुरी पार सोन्याची चैन नाहीतर माझा पम्या 1 रुपयाचा चिंगम देतो खायला चिंगम सगळे थांबते का जरा आमचं प्रेम काही चिंगम वाला नाही संगम वाला आहे बाबू हे असं काहीतरी बोलताना मग गुदगुले होते दोघांना आवडली आवडली ऐक नाही पहिली गोष्ट तू दिली हे खरं आहे पण मग मी माझ्या घरी काय सांगू आईला शितले सांग की रस्त्यात गावली कुठतरी आणि रस्त्यात गावलेली मी अशी घरी नेली तर माझा थोबड फोडी नाही ऐके ए नगनास करू घेऊन जा की ते चौबकी आपलं नाव लिहिले बघ की व्ही आणि एस लिहिलंय का नाही हे सगळं चांगलं आहे पण ह्याचं पण काय सांगू रवी आणि एस काय याच काय सांगू आहे ब्रँड आहे म्हणा आपण काय ब्रँड पेक्षा कमी होय ब्रँड फेकून मारेल माझ्या तोंड करतोय ना मग मला काही बोलता येत नाही पण एक अट आहे काय ही चेन जर तुम्हाला स्वतःच्या हाताने घातलीस का नाही तरच मी घेईन आज काही फक्त चेन घालणार आहे मी काय करणार आहेस तवा अरे सांग की काय करणार आहेस मी आहे का नाही काय आज आहे का नाही काय मी घरी जाते कुठं जाऊ नकोस इथं थांब मला वाटलं तुम्हाला येऊ लागल काय नाही लागत अग मी एवढंच म्हणणार होतो मी हाय का नाही इडिओ काढणार आहे आज इडिओ इडिओ माझा पम्या पण इडिओ काढतो माहिती आहे काही शिकले आम्ही चिंगम खातो ना तो मी असा फुगा करते त्याचा हान तो पागल आहे की नाही असं कळंगळीच्या नकन आहे ना फुगा फोडतो ते चिंगम आहे ना असं नाकं लागतं माझ्या मग मी असं नाकन खडवड बसते त्याचा त्याचा व्हिडिओ काढतोय तो येडाचा आहे एक नंबरचा ए दीपे कधी लक्षात आलंय का तुझ्या तुझं प्रेम लय दळ भद्रे आहे म्हणून माझा दर ए काढकी शिटले इडिओ काढकी इडी सांगते काढायला पटा पटा बरं ऐक इडिओ काढा लक्ष ठेव कोणी येतय का नाही मला करू दे की थांब की कर सायकल घेतली होती की नाही नवीन मी आता ते आधी ना असं टिरिंग टिरिंग वाजायचं रे आता घंटी टुरुंग टुरुंग वाजायला लागले काय मामा काय झालं अरे तुम्ही अजून हिट हा ते
इजा फाक्या मारत बसलाय इकडच्या तिकडच्या, लवकर काम करून द्यायचं तर. मी काय चाललंय? अरे तू पटकन चैन लावली की नाही? घरी जायचंय त्यांना, गावातले पोर इतकंच कसले तुला. ए पोरी आण पटकन, गाव टाइम होत. थँक्यू मामा, थँक्यू. या या पटकन, ए कर पटकन, कर तू पटकन, कर तू. बघ काय झालं बघू का तुझ्या सायकल. ए बाबा ऐक, लेका तू माझं ऐकतू का? इजा इकडे बघू नकोस. ऐक तू, तुझे काय आहे ना ते माझ्या हातात दे चैन. आता काय घालायचं बिलायचं नाटक करू नको. ऐक ना बाबा, नको की शिकले काय? एवढी पै पै पैसा गोळा करून चैन बनवली, स्वतःच्या हाताने घालायचं सुख तरी मिळू दे की मला. प्लीज ना बाबू, प्लीज की. बरं घाल, थांब. आता पटदेशी घालतोय बघ असा एक. अरे ते राहिलच सांगायचं बघ. हा मामा, हाय की. मी काय म्हणतो, हा सारखं सारखं कशाला येत आहे होईत? हा फोन आहे ना हातात, हा मग फोन का नाही करत तुम्ही मला? लेकिन घेऊन दिला का नाही फोन? हा कशाला तंगड तोडत इथपर्यंत येत आहे? अरे लेकिन दिलाय फोन घेऊन, पण तो मला घेता येत नाही, म्हणजे उघडताच येत नाही. नुसतं चित्र दिसतं. चित्र दिसतंय का नाही? त्याच्या घरी जातोय आणि विचारतोय काय बाबा तुझं काम आहे, कशाला फोन केलं मला? पटकन ते टायर बदली करून देतो तुम्ही. जा टायर बदलायचंय ना? हा सारखं खराब होत्या ती. कशी खराब होत्या ती? हे आता बदलून देतोय तुम्हाला टायर. पटकन करून एकच डाव, परत नाही यायचं. हा ठीक आहे, जा. अरे तुम्ही अजून हितच आहे, हितच आहे. अरे कळत कसं तू वाचलं किती? तू चैन लावून दिली नाही अजून? हेसनी चैन लावतो. हिताने काय करायला लागलास? पटकनीची चैन लावून दे. तुला जमतंय का चैन लावायला? मी लावू का? नाही मामा, कसं पोटाव पाय देताय लावतो मी. नाही मामा, आतापर्यंत आहे ना गावातल्या सगळ्या सायकलीच्या चैनी लावून झाल्या असत्या, पण ह्याच काय होई ना. हा मामा, हा काय किती वाजलेत कळत नाही का? अरे पोरी घर संध्याकाळ झाली, घरला जायचं पोरी. आणि पोरी नो पटकन गेली, कळत कसं नाही? अरे चैन लावायला एवढं लागतं हे तुला. चल काय हो सोन्याची चैन? देव बघतोय रे. काय बघतोय? मला सोन्याची चैन भेटली मामा. नाही काय झालं? काय झालं? कसं म्हणजे व्ही एस लिहलंय की त्याच्या? अच्छा ओ मामा, हेकडे हिकडे काय ओ मामा? तुला कसं कळलं रे ह्याच्यावर व्ही एस लिहिलंय ते? हा तुला कसं कळलं? ते मग अशी ही मला सांगत होती ना की तिची चैन हाय ती हरवली, ते या थत्तर तोंडाने ऐकले वाटत. लाज वाटते कर, आमचं पोरींचं बोलणं चोरून ऐकतोस का? हाय का आता मामा, पोरी एवढ्या मोठ्या मोठ्यांना बोलतील व्ही एस ची चैन हाय, व्ही एस ची चैन हाय, तर ऐका येणार नाही. असं ऐकलं मी. बर बर, ए ही गे असं खाली पाडू नकोस का? नाही आणि शिकले तू इकडे तिकडे काय हो मामा? कामाची आहेस त्या पोरीची नादी लागू नकस. अरे ती पोरगी मला लई चालू वाटते. काय बोलते? हा म्हणजे मी मगा धरणं येतोय का नाही, ती पोरगी त्याला चोरून चोरून बघते. या दोघांचं जांगट आहे असं मला वाटतंय. तू काळजी घे. मी काळजी घेते ना. दिलं तू पटकुनी चल. हा मी तिला घरी सोडते आणि परत तिच्याशी संबंधच तोडून टाकते. यस यस यस, तुम्ही पुढे वा मामा, परत येऊ नका. हा म्हणजे निवंत राहा, परत येऊ नका. काय काय बोलले? ते म्हणले तुमच्या दोघांचं जंगट आहे. मी होय या वांडर तोंडी बर हाडे. मी पण याला पसंत करणार आहे. पम्या आहे माझ्यासाठी. अगं ते बोलायचं म्हणून बोलले ग बाय माझे. बोलायचं म्हणून बोलले. तुमच्या दोघांचं नाव उगाच जुळलंय माहिती आहे काय? म्हणजे नेक्स्ट टाइम पासून ना येणारच नाही आहे मी तुमच्या बरोबर. कसं होतंय माहितीये शितले, हे फिल्म तुमची आणि बॅनर माझा छापला जातोय. एक मिनिट शितले, ऐक शितले माझा ऐक. फोन उचल, फोन उचल. येगळं काम असल फोन उचल. घाबरू नको बाय. हाय बोल ग. अग कुठं नाही ग, दळण्याच्या दुकानावर हाय मी. तू दळण्याच्या दुकानावर आहेस वय? मी अग ते सायकलची चैन तुटली ना, तर मी ते सायकल माटवर आले इथं. हा नको 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 नको. अग नको, अग आई नको, अग आई. काय म्हणले आई? आई म्हणले तुझ्या बापाला पाठवते तू माघारी फिर.
तुझा बाप येईल मागणं सायकल घेऊन, आता झाली असं मी मरते. ऐक ना, ऐक ना, मी काय म्हणतो ऐक ना शितले, तुला जायचंय तुझ्या घरी, तो बाप लय बेकार आहे. पण मी काय म्हणतो, मला एकदा चेन घालू दे, पाच मिनिटांनी येईल, मी दोन मिनिटात चेन घालतो, रजनीकांतच्या स्पीडनं चेन घालतो. हिडो नाही का, हिडो नाही का, तू ओळखी ओळखी, हा एक मिनिट थांबा, अडकली. हा चल 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 चल, हा घालतो घालतो घालतो, तो बाप यायच्या आत घालतो का नाही बघतो. हा ओळ 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 काय हिची चेन तुझ्या हातात कशी काय मामा? शितले तुला बोललो होतो का नाही ह्या दोघांचं जे अंगठ आहे? नाही. आणि ही पोरगी अख्ख्या गावाला नादी लावते, आता सायकल वाल्याला नादी लावते. तू गेलास मामा? मी का? तू आता मी आलास मी का? अख्ख्या गावातल्या लोकांना सांगतो, लहान लहान पोरीला तू नादी लावतोस. इतकं ब्युटिफुल परफॉर्म करता तुम्ही सगळे, विशेष करून नमा आणि पृथ्वी, तुम्ही तुमच्या त्या छोट्याशा विश्वात घेऊन जाता आम्हाला काही काळाकरता. आम्हाला विसर पडतो की इथे आपण तुफान हसायला आलोय. काही क्षण तुम्ही खूप वर्ष मागे नेता, जेव्हा अशा टिपिकल लव्ह स्टोरीज बघायचा एरा होता, आपलं वय पण होतं, आपलं म्हणजे आमचं वय होतं ते, म्हणजे आमचं अजूनही आहे पण तरी, पण त्या त्या विश्वात त्या एरामध्ये तुम्ही घेऊन जाता, तुमच्या विश्वात आम्हाला अशी मस्त फेरी मारून आणता. आणि आज अरुणनी जितक्या वेळा तुम्हाला डिस्टर्ब केलं तितक्याच वेळेला ते आम्हाला पण डिस्टर्ब झालं. अरुण हे तुझं क्रेडिट आहे, तू प्रत्येक वेळेला त्यांच्या त्या विश्वातनं आम्हाला बाहेर काढत होतास आणि तुम्ही तेवढ्याच ताकदीने परत घेऊन जात होतात. व्हेरी ब्युटिफुल परफॉर्मन्स. आणि इतकी भोचक आणि आगाऊ मैत्रीण करतेस ना तू शिवाली, कमाल, फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली. मंडळी आता आपण जाणार आहोत भावमधुर गीतांच्या मैफिलीला, बघूया तिथे काय घडतंय. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार, तुमचं रसिक प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत आहे. अतिशय वेगळा, म्हणजे अरे बापरे, एवढ्या वेगळ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गीतझंकार, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरा, रसिका, मी या कार्यक्रमाचा संखवादक महात्मना सूत्रसंचालक, मी सत्यशील सरपोतदार. गेली 18 वर्ष मी सूत्रसंचालक आहे. इव्हेंट म्हणू नका, गाण्याचे कार्यक्रम म्हणू नका, मोठमोठाले पुरस्कार सोहळे म्हणू नका, खरं मी काहीच म्हणू नका, मला काहीच येत नाही. पण गेली 18 वर्ष माझ्या हृदयात कलेबद्दल प्रेम आहे आणि पुढे पुढे करायची उर्मी आहे, त्यामुळे आजपर्यंत ही वाटचाल मी केलेली आहे. रसिको हो, पूर्वी मी खूप स्पष्ट बोलायचो, मी असं पूर्वी बोलायचो नाही, पण 2 वर्षापूर्वी कप सिरपचं झाकण होतं, त्याला जीभ लावण्याचं निमित्त झालं आणि जीभ कापली गेली. रसिको, तेव्हापासून मी हे असं बोलतोय. रसिको, आज इकडे सुगम गायन करायला आलेले आहेत लनमोल इलिमिनॉल, लो लेवल मिनिमम मनोमिलन, मनोमिलन स्वर छेडे, मनोमिलन चरण छेडे इथे आले ना आहेत आणि त्यांच्या बरोबर आहेत चावट रागिणी, हवट सागिणी, काय बोलताय तुम्ही, अविट रागिणी आलेल्या आहेत, जोरदार त्यांनी दोघांचंही आपण स्वागत करूया.
नमस्कार नमस्कार नमस्कार। रसिक हो गायन म्हणजे काय? रसिक हो गायन म्हणजे काय? स्वरांगातून आपले जे कंप बाहेर हृदयांतारा या हृदयांच्या तारा जेव्हा अंतर्मनात असं असतं ते कठीण असतं, ते एवढं सोपं नसतं संगीत। हे कठीण संगीत सोपं करून द्यायला आज आपल्याकडे आलेलं आहे मनोमिलन आलेलं आहे। काय बोलताय तुम्ही? ज्यांना सगळेच शिवाजी परस आशिष नेहरा म्हणून ओळखतात पण हे शिवाजी पार्कचे आशिष नेहरा आणि त्यांचं पहिलं पुष्प ते मानणार आहे। धन्यवाद 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 सत्यशील जी, तुमचे मनपूर्वक आभार। तुम्ही यथाशक्ती आमची ओळख करून दिलेली आहेत। शहाणा ए शहाणा, खाली बसा, मागच्या दिसणार आहे, खाली बसा। तर रसिक हो, गेली 3 वर्ष मी आणि अवीट रागिणी जी हा गीत झंकार नावाचा कार्यक्रम करत आहोत। हो ना हो ना हो ना। आणि तुम्हाला सांगायला अत्यानंद होतोय मला की तुमच्याच आशीर्वादामुळे हो ना हो ना हो ना आज या कार्यक्रमाचे आम्ही 500 प्रयोग पूर्ण करणार आहोत। हो ना हो ना, दोरना तळाधार पाहिजे दोघांसाठी। चांगलंय चांगलंय, म्हणजे हे खूप वेगळी गोष्ट आहे। एखाद्या कार्यक्रमाचे 500 प्रयोग व्हावेत ही खरं तर किती वेगळी गोष्ट आहे। आजच्या घडीला 500 प्रयोग होणं, 500 हा आकडा अतिशय गमतीशीर आहे रसिको। रसिको, या 500 आकड्यावर मला एक किस्सा आठवला, बाबूजी आणि गदिमांचा। अरे वा, हो का? बाबूजी एकदा गदिमांच्या घरी गेले होते। बाबूजी म्हणे मला चहा पाहिजे। गदिमा म्हणाले थांब। त्यांनी चहा दिला, तो चहा त्यांना आवडला बाबूजींना। बाबूजी म्हणाले हा चहा खूप चांगला आहे, मला अजून एक देशील का? यावर गदिमा म्हणाले, नीट लक्ष द्या, यावर गदिमा म्हणाले एक काय 500 देतो। ते मोठ्या लोकांचे मोठे किस्से असतात आणि नकळतपणे ते आपल्याला काहीतरी देऊन जातात समाजातून। काय देऊन गेले हे ह्या किस्स्यात ना? गदिमा काय देऊन गेले, काय किस्सा होता हा? नाही गदिमा आणि हा किस्साच नाहीये मुळात, ह्यात किस्सा। अरे चिडत नाहीये मी, किस्सा सांगायचाच असता तर आपण प्रसाद लोकांना बोलवलं असतं की नाही इथे। हो ना हो ना हो ना, त्यांचे किस्से रचित असतात पण पटतात। मुळात ते जास्त रिस्कच घेत नाहीत। पुष्कर श्रोत्री प्रसादो या दोघातच ते खेळतात, जास्त बाहेर जातच नाहीत। यांनी ते डायरेक्ट बाबूजी गदिमा यांचं नाव घेतलं। बाबाला ऐकवत आलेलं आहे त्या पद्धतीने, किस्स्यामधनं काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे किंवा गमतीशीर तरी असला पाहिजे। मिळालं नाही, गंमत किती आली? हो अरे 500 गंमत आहे ना, खूपच गंमत आली। मला गदिमांचं वाटलं म्हणून मी आपलं ऐकायला गेलो। असू दे मनोमिलन, आपण गाण्याला सुरुवात करूयात का? कार्यक्रम आहे आपला, नमस्कार मंडळी, कार्यक्रम सुरू करूया आपण। नमस्कार मंडळी, आपण कार्यक्रमाची सुरुवात नेहमी नाट्य संगीताने करत असतो। हो ना हो ना हो ना, हे हो ना हो ना मला ते वाशी या शब्दाची आठवण करून देतो। म्हणजे वाशी मध्ये कसे दोन शब्द आहेत, दोन्ही परस्पर विरोधी आहेत, वा शी, त्याच हो ना हे मला आठवण करून दिले, अतिशय चांगलं आहे। तर नाट्यसंगीत प्रेक्षक हो, कसं आहे मराठी रंगभूमीला नाट्यसंगीताची एक भव्य परंपरा आहे। लहानपणापासून आपण नाट्यसंगीत पाहत आलेलो आहोत। अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। म्हणजे मला आठवतं, मी आईचा हात पकडून मी एक संगीत नाटक बघायला गेलेलो होतो, संगीत एकच लाल्या एकच प्याला एकच प्याला लाल्या लाल्या म्हणून काहीतरी आहे ना ते ते अश्रूंची झाली फुले, ते वेगळं नाटक। म्हणजे मग ते हा ते तुम्ही हा जो म्हणाले एकच एकच प्याला संगीत एकच प्याला मी माझ्या आई बरोबर बघितलेला होता। त्यानंतर संगीत प्रसादाची मंजिरी, मदनाची मंजिरी, संगीत मदनाची मंजिरी, प्रसादाची मंजिरी। प्रसादाची मंजिरी आहे अहो, पण ते नाटक आहे का, संसार आहे ना तो, विचारा त्यांना। हो संसार आहे, यांच्या रील कडे बघून वाटत नाही तस। हरकत नाही हरकत नाही, संसार आहे तर संसार आहे, हरकत नाही। तुम्ही मदनाची मंजिरी करून घ्या, लेखकाला आक्षेप नसेल तर मला प्रॉब्लेम नाही। आक्षेप का असेल, संगीत मदनाची मंजिरीच आहे, ठीक आहे, बदललंय ते। संगीत एकच प्याला, संगीत मदनाची मंजिरी हे मी बघितलेलं आहे। त्यानंतर हे बघितलेलं आहे, संगीत संजय बल्लाळ, संशय बल्लाळ, संजय बल्लाळ, कुणाचा संजय बल्लाळ,
सांगू नकोस ना तू. खरं खरं नाव काय? संशय कल्लोळ. अरे बापरे, संजय बल्लाळ कुठं आलं? अरे आज होता आमचा इलेक्ट्रिशियन, त्याचं नाव चुकून आलं डोक्यात माझ्या. सॉरी. कसं बोलताय दादा तुम्ही? गाण्याचा कार्यक्रम आहे की नाही मुख्य? आहे की. मग गाणं होऊ द्या ना, सुरू करूया गाण्याचा कार्यक्रम. आम्ही सुरू करतो. सत्यशीलजी, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. कसं आहे रसिक हो, म्हणजे दरवेळी मला ही फरमाईश येते, तर म्हटलं आजच्या कार्यक्रमाची सुरुवातच आपण या संगीताने करावी, या गाण्याने करावी. तर मी गाणं गातोय, पेश करतोय तुमच्या समोर. हे चांगलं संगीत कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं सुप्रसिद्ध गाणं मन मंदिरा तेजाने. मला मंदिरा तेजाने हे जे गाणं आहे ते कट्यार काळजीत बसली, कट्यार काळजात घुसली, कट्यार काळजात घुसली, ते काय असेल? ते कट्यार आहे ती, तुम्ही जिथे घुसायची तिथे घुसता. तुम्ही गाणं थांबून असं चुकीचं नाव घेताय चित्रपटाचं. घेतोय किस्सा महत्वाचा आहे. कट्यार काळजात घुसली याचे जे गीतकार आहेत त्यांनी एक गाणं लिहिलंय, मंदार चोळकर. तुम्हाला माहितीत का ते कोण आहेत? मलाच विचाराल. म्हणजे काय असतील ते? म्हणजे मंदार चोळकर यांनी शंकर एसन लॉय त्यांना फोन केला की माझ्या असं असं गीत आहे, ते गीत तयार आहे मन मंदिरा. शंकर एसन लॉय यांनी लगेच या चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध भावे त्यांना फोन केलं. उचला होतो फोन, उचला तो फोन. हॅलो, हा मी आता हे बोलतोय सुबोध भावे. मी सुबोध भावे बोलतोय. एहसान म्हणाले की आमच्याकडे मन मंदिरा ह्याची ताल तयार आहे, नीट लक्ष द्या. यावर सुबोध भावे म्हणाले रेकॉर्ड करूया. असं ते गाणं अजरामर रेकॉर्ड झालं. ही गंमत असते, मोठ्या मोठ्या गाण्यांची ही वेगवेगळी गंमत असते रसिक हो. एवढा गलिच्छ किस्सा आहे ना, एवढा दळभद्री किस्सा आहे ना. हे झालं असं खरं झालं? अजून कसं काय रेकॉर्ड करतात मग संगीत चित्रपटात? हा डिरेक्टरला सांगणार, डिरेक्टर बोलणारच ना की रेकॉर्ड करूया. संगीतकारांनी फोन केला की संगीत तयार आहे, डिरेक्टर काय म्हणणार? चाल लाईव्ह शो करूया असं म्हणणार डिरेक्टर. त्याला सांग मला आता ह्याचं निवेदन नको. दादा हे बघा, त्यांनी सांगितलंय तुमचं निवेदन आता नकोय. गाण्याचा कार्यक्रम आहे. मी तसा रिजिड रिजिड नाहीये, मी फ्लेक्सिबल आहे. जसं पाहिजे तसं मला प्रॉब्लेम नाही. रसिक हो, गाणं सुरू करूया. रसिक हो, गाणं सुरू करूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या दोघांचा. अजून एक शब्द जरी बोललास ना आता, तर बघ मी काय करतो. हे सूर दे. काय काय एक किस्सा आठवला होता, पण मी स्वतःला सांगितलं ही वेळ नाही ती. आता माझं होत ते तसा प्रॉब्लेम नाही. मनोमिलन आपल्या दर्दी हा सरसिकांना कसं वाटलंय? सई, अत्यंत सुरेख आणि सुरेल परफॉर्मन्स होता. ओमकार, विनोदाचा जायंट आपल्या बाजूला बसलेला असताना त्याच्या समोर तग धरून उभं राहणं हे सोपं काम नाहीये, पण तू ते करून दाखवलंस, फार मजा आली. मस्त बेअरिंग होतं. काय सुंदर ऑब्झर्वेशन आहे चेतना, तू ज्या क्षणी तू तिथे बसल्यापासून आम्हाला तुझा आवाज कसा असेल किंवा तुला कुठली फुलं आवडत असतील हे सगळं आमच्या डोळ्यासमोर तू उभं केलंस तुझ्या बॉडी लँग्वेजमधून, फार मजा आली. समीर दादा, यू आर मॅजिकल. दुसरा माझ्याकडे शब्द नाही आहे. फार मजा आली, मस्त. थँक्यू. पाहुण्यांना विचारूया त्यांना हा किश्यांचा कार्यक्रम कसा वाटलाय. रेशमताई, समय लोकांत म्हणतात ना की
किती किडे आहेत ना ह्याच्यात, ह्याच्यात अजगर आहेत अजगर. कमाल. आणि स्टार्टिंग पासनं मी इतकी असली की आता माझं ना असं झालंय, आता इतकी हसत होते मी. आणि ते मध्ये हो ना हो ना हो ना हो ना हो ना, मला इतकं आवडलं ते हो ना हो ना हो ना हो ना. आणि बिचाराचा मध्येच राग येतो, आंटी आहो चिडू नका हो चिडू नका, परत राग शांत करून गाणं. म्हणजे इट वॉज आउटस्टँडिंग, मला खूप मजा आली, खूप खूप मजा आली. हा सर, थँक्यू रश्मीताई. मंडळी, आता आपण बघणार आहोत एका टी व्हीवरील धमाल चर्चा. आणि हे चर्चासत्र आपल्या समोर घेऊन येत आहेत निरागस विनोदवीर, पृथ्वीक प्रताप, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने. नमस्कार नमस्कार. एम एच एन न्यूज चॅनलच्या महाचर्चेत मी रसिका वेंगुर्लेकर शिंदे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. लोक हो, आज आपल्या या महाचर्चेचा विषय आहे ट्रोल धाड अफाट पोस्ट करी सपाट. आणि याच्यासाठी आपल्या स्टुडिओत काही मान्यवर उपस्थित आहेत. लोक आपल्याला माहिती आहे की हल्ली सोशल मीडियावर एखादी पोस्ट येते आणि त्याच्यावर खूप विचित्र पद्धतीनं ट्रोल केलं जातं. आजच्या आपल्या चर्चेचा विषय हाच असणार आहे आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रोहित उर्फ सावत्या. तर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पिझ्झा विषयक पोस्ट केली होती आणि त्यावर लोकांनी खूप विचित्र पद्धतीनं ट्रोल केलं, त्यांना त्रास दिला, त्यामुळे हे नैराश्याच्या गर्तेत गेले होते. पण आता ते सावरले आहेत आणि इथे आपल्यासोबत स्टुडिओत उपस्थित आहेत. त्यासोबतच आपल्या स्टुडिओत आले आहेत आम्ही खवय्ये या फेसबुक आणि व्हॉट्सअप पेजचे ॲडमिन पृथ्वीक प्रताप सर, आणि सोबत आहेत सध्या फूड ब्लॉगर म्हणून प्रसिद्ध असणारे हेमंत पाटील सर. स्वस्त आणि मस्त हा फूड ब्लॉग त्यांचा सध्या लोकप्रिय होतोय. आपल्या सगळ्यांचं आमच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते मी. थँक्यू थँक्यू. लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूयात. रोहित उर्फ सावत्या, मी तुमच्याकडे येते. मला तुम्ही सांगा की सोशल मीडियावर अशी कुठली पोस्ट केली होती तुम्ही पिझ्झा विषयक ज्यामुळे लोकांनी तुम्हाला ट्रोल केलं? अहो पिझ्झा खाल्ल्याच नुसतं टाकलं तरी कुत्र्यावानी आग आली हो माझ्या. म्हणजे मला काही सुचनच झालंय बघा, काय केलं पाहिजे काय नाही, म्हणजे तो दिवस मी कवच विसरू शकत नाही. म्हणजे बघा, रविवारची दुपार होती, मी पिझ्झा खाल्ला आणि पिझ्झा खाऊन झाल्यावर मी पोस्ट टाकली एन्जॉईंग संडे विथ चीज पिझ्झा. बर, ते पडल्या लगेच कुत्र्यावाने आग आली हो माझ्या. म्हणजे काय केलं पाहिजे मला सांगा ना, काय म्हणले माहितीये का मला, ए सावत्या तू काय लय माझा लय सोय र काय रे फुल्या फुल्या फुल्या, तुला काय चटणी भाकरी दिसत नाही वय, पिझ्झा आवडतोय वय रे तुला, आमचे कांदे पोहे काय मेले ती वय. बर, एक जण म्हणला मला भजी खाल्ली असतीस तर काय तुझ्या बापाचं कोलेस्ट्रॉल वाढला असतो वय रे. जा की म्हण एवढाच पिझ्झा खायचे ना तुला, जा की तिकडं पिझ्झावाल्या देशात जाऊन तिथंच राहा की इटलीत जाऊन राहा की काय खायची ती पिझ्झा खा तिथं आणि काय मरायची ती तिथंच मर. देशद्रोही समजायला लागले होते हो मला. अरे देशद्रोही समजायला लागले होते, मी काय केलं पाहिजे सांगा ना मला. नाही लोक हो, कळतंय लक्षात येतंय का पिझ्झाच्या पोस्ट वरनं यांना देशद्रोही ठरवलं गेलंय. पुढे सांगा पुढे सांगा. बर, एक लव सॅटरडे नावाचा एक असा ग्रुप होता. लव सॅटरडे हा म्हणजे असा एक एक ग्रुप आहे, कम्युनिटी आहे जी शनिवार वर जास्त प्रेम करता. हा 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 लव सॅटरडे. तर लव सॅटरडे नावाचा जो ग्रुप होता का नाही, ते मला म्हणले तुला संडेच बरा आवडतोय र, सॅटरडे ना काय तुझं वाकडं केलंय का, एवढंच जर असेल तर जा की मग सूर्यावर जाऊन राहा की. आता ह्याच्या आईला मला कळणं झालेलं का, संडे आवडतोय तर सूर्यावर जाऊन राहायचं वय, काय संबंध याला. नाही हे विचित्र आहे, सगळंच विचित्र आहे. पुढे पुढे सांगा. बर, अजून एक ग्रुप होता म्हणजे संस्था होती काहीतरी, वेगन संस्था होती. बर, मला म्हणले तुम्ही चीज कसं काय खाऊ शकता, चीज हे गाईच्या दुधापासून बनवलेलं असते आणि त्याच्यावर जो पहिला अधिकार आहे तो गाईच्या वासराचाच आहे. अरे पण वासराचं पोट भरल्यावर जे दूध राहिलं असेल त्याच चीज खाल्लं असेल ना आम्ही, तुला काय पडली त्याच्याशी, आणि तुला जर एवढं वाटत
लागतंय तर माझ्या मागं कशाला लागलाय, त्या कंपनीच्या मागं लाग की. बरोबर. अहो एवढं बोललो तरी आई बहिणीवरनं शिव्या द्यायला लागले हो मला. अरे 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 अहो रोज पिझ्झाचे फोटो बघून वर्षातनं एक दिवस पिझ्झा मागवणारा सर्वसामान्य माणूस आहे हो मी. मला यांना विचारायचं आहे की जसं यांनी त्या दिवशी पिझ्झाची पोस्ट टाकली तशी आज तागायत कांद्या पोह्यांची पोस्ट का नाही टाकली? कायला पाहिजे कांद्या पोह्याची पोस्ट? कायला पाहिजे म्हणजे? कायला पाहिजे म्हणजे कांदे पोहे जी आपली भारतीय संस्कृती आहे, जी आपली प्रांतीय अस्मिता आहे, त्याच्याबद्दल कुणी पोस्ट का नाही करत? कांदे पोहे ज्यांचा उल्लेख पुराणात आहे. सुदामाने काय आणलं होतं, पोहे आणले होते का पिझ्झे आणले होते मला सांगा. सुदामाने पोहे आणले होते की नाही? हे बघा कांद्या पोह्याला आपल्याकडे महत्व आहे म्हणून आजही जेव्हा मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतो तेव्हा मुली कांदे पोहे घेऊन येतात. हाच प्रॉब्लेम आहे. हा म्हणजे आजपर्यंत मुलगी पाहायच्या कार्यक्रमात फक्त मुलीनंच पोहे आणलेले. म्हणजे? म्हणजे काय, मुलगी पाहायच्या कार्यक्रमात एखाद्या मुलाने पोहे आणलेले आहेत का? हा केलाय का असा प्रयत्न कोणी केलाय का मला सांगा बरं. हे हेमंत पाटील म्हणतात तो मुद्दा दुर्लक्षित करता येण्यासारखा नाहीये. कांदे पोह्याच्या कार्यक्रमामध्ये मुलींनीच पोहे करणं हा मुलीवर झालेला अन्याय या मताची मी सुद्धा. नाही नाही माय लग्न जेव्हा झालं मी पोरगी पाहायला गेला बा तेव्हा त्यांना माझ्यासमोर ढोकळे आणि फापडा ठेवला. बघा हा मी म्हटलं काय झालं तर म्हणे गॅस संपला. म्हटलं ठीक आहे चालतंय काही हरकत नाही, आमची बोलणी झाली, लग्न झालं, संसार सुखाना करतोय, काय गरज आहे त्या कांदे पोह्याची मी म्हणतो. यांना माफी मागायला सांगा. काय संबंध आता या चालू चर्चेत यांना माफी मागायला सांगा. नाही नाही मलाही पटलेलंच नाहीये. काय संबंध आपली कांदे पोहे जी प्रांतीय अस्मिता आहे ती सोडून हा माणूस ढोकळ्यानी पापड्या खातो, यांना माफी मागायला सांगा. ढोकळ्याने पापड्याचा काही यांना माफी मागायला सांगा. माफी मागायला सांगा. पृथ्वी सर तुम्ही टोक गाठताय. गाठायला हवं लक्षात घ्या. बघा एक वेळ मी या माणसाने खाल्लेले ढोकळ्यानी फापडे मान्य करू शकतो कारण त्यातल्या त्यात ती आपली भारतीय खाद्य संस्कृती आहे, त्यामुळे मला त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण हा जो माणूस आहे हा माणूस हा या माणसाने काय पोस्ट केलं होतं त्या दिवशी की मी पिझ्झा खातोय, पिझ्झा ही आपली भारतीय खाद्य संस्कृती आहे का? तर नाहीये. आपली भारतीय खाद्य संस्कृती ही कांदे पोहे आहे त्यामुळे मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात फक्त कांदे पोहे असायला हवेत. अरेंज मॅरेज करायला हवं आपण. मी तर म्हणतो कांदे पोहे नकोच, डायरेक्ट लव्ह मॅरेजच करायला पाहिजे. नाही नाही संबंधच नाही ना. मग एक मिनिट यांना सांगा हे भलतीकडे जात आहेत. लव्ह मॅरेज ही पद्धतच आपल्याकडे निषिद्ध आहे मुळात, लक्षात घ्या. ऐका माझा मुद्दा काय की आपण लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज या विषयांवर नको बोलायला. आणि जर हे मुद्दे आपण घेतले तर मग लिव्ह इन रिलेशनशिप आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज या मुद्द्यांकडे सुद्धा जावं लागेल. नाही नाही त्या मुद्द्यांकडे आपण लक्ष नाही घातलं अन्याय होईल असं मला. मग ही चर्चा इथे थांबवा. आपण लिव्ह इन रिलेशनशिप या प्रकाराकडे जायचंच नाही. हा प्रकार आपल्या भारतीय संस्कृतीत नाही. नाही नाही आपण नाही लक्षात घ्या. एक मिनिट माझा ऐका मॅडम, माझा ऐका. लिव्ह इन रिलेशनशिप हा जो प्रकार आहे म्हणजे काय तर उपभोग घ्यायचा आणि जबाबदारी झटकायची. आपली संस्कृती ही आहे का? आपली संस्कृती काय शिकवते तर जबाबदारी घ्या. त्यामुळे आपले आई वडील आपल्यासाठी जी मुलगी जो मुलगा शोधतात त्याच्याशी लग्न करायचं आणि कांदे पोहायचा कार्यक्रम करायचं माझं सगळ्यांना आव्हान आहे. अरेंज मॅरेज करा. पृथ्वी प्रताप तुम्ही चुकीचं म्हणताय. तुम्ही असं ठरवू शकत नाही की अरेंज मॅरेज केलं पाहिजे. बरोबर. अरेंज मॅरेज हा किंवा लव्ह मॅरेज करा हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे हा मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? जर आपल्याला रोहित उर्फ सावत्या तुम्ही सांगा तुमचं काय मत आहे. तुम्ही सांगा लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज की लिव्ह इन रिलेशनशिप तुमचं मत काय आहे हे आम्हाला ऐकून घ्यायचं. पिझ्झा खाल्ला होता मी त्याची पोस्ट टाकली होती मी. लोक कुत्रेवानी मागा लागली होती हो माझ्या. कुत्रेवानी मागा लागली होती माझ्या. बरोबर बरोबर आहे. यांचा हाच मुद्दा आहे की यांनी पोस्ट टाकली होती त्यामुळे हे ट्रोल केलं गेले. हा आपला मुद्दा आहे आजच्या चर्चेचा. पृथ्वी प्रताप हे विषय बदलतायत. हे विषयाला एक वेगळं वळण देतात. मला तुम्हाला विनंती करायची तुम्ही मुद्द्यावर या. मुद्द्याचं बोला. मुद्दा धरून बोला. मी येणार येणार मुद्द्यावर येणार. कळलेला आहे तुमचा मुद्दा काय आहे. पण आता इथे जर भारतीय खाद्य संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आलेलो आहे तर मी या माणसाने जो एक पदार्थ खाल्लेला आहे त्याचं मी नाव घेणार नाही. एक मिनिट एक मिनिट. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही पिझ्झा हे म्हणणार नाही? नाही मी त्या जो काही पदार्थ आहे त्याला मी एक वेळेस मज्जा म्हणेन पण ते नाव घेणार नाही. मज्जा तुम्ही मज्जा म्हणा पिझ्झा म्हणा सज्जा म्हणा जे काय वाटेल ते म्हणा. पण मुद्द्यावर बोलूयात आपण. बोलूया मुद्दा. त्यांना जे ट्रोल केलंय त्याबद्दल आपण बोललं पाहिजे. बरोबर. मला सुद्धा मुद्द्यावरच यायचं होतं. मुळात मॅडम मुद्दा असा आहे की आता हा जो एक पापभिरू असल्याचा आविर्भाव आणलेला हा जो एक इसम आहे. अरे नाही हा माणूस ट्रोल झाला म्हणून तुम्ही इथे महाचर्चा घडवता. बरोबर. मग जेव्हा आम्ही भारतीय खाद्य संस्कृतीचं रक्षण करणारे लोक जेव्हा आम्ही जेव्हा ट्रोल होतो तेव्हा का नाही चर्चा घडत? तेव्हा तुमच्या चॅनलला सोयरं सुतक नसतं. पृथ्वी तुम्हाला काय म्हणायचं सविस्तर सांगा. सांगतो मी तुम्हाला सांगतो. मी फिल्मबाज नावाच्या एका पेजचा ऍडमिन आहे.
मी त्या पेजवरती काही आठवड्यांपूर्वी एक पोस्ट टाकली होती की जगातील सर्वमान्य सर्वश्रेष्ठ असा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून विवेक ओबेरॉय आहे, तर मला ट्रोल का केलं? तेव्हा का नाही घडली चर्चा? विवेक ओबेरॉय हा सर्वमान्य सर्वश्रेष्ठ अभिनेता आहे, तेव्हा मला ट्रोल का केलं? नाही, मुळात 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 आमच्या चॅनलने कुठल्या विषयांवर चर्चा करायची हा सर्वस्वी चॅनलचा डिसिजन असतो. आणि दुसरी गोष्ट, जगातले सर्वमान्य सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे हे तुम्ही नाही ठरवू शकत. हा करेक्ट, सनी देओल जो आहे तो माझ्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ अभिनेता आहे, हे मी सांगू शकतो. असं नाही होत ना, चर्चा रंगवा आता इथे. एक मिनिट पाटील साहेब, तुम्ही म्हणताय सनी देओल, हे म्हणतायत विवेक ओबेरॉय, मग तसं पाहायला गेलं तर मराठी सिनेस्टार आहेत, मराठी अभिनेते, त्यांच्याकडे तुमचं दुर्लक्ष होत आहे. मी म्हणेन सुबोध भावे. सुबोध भावे यांनी आतापर्यंत जितके बायोपिक केले तितके कुणीच केले नाहीयेत. इथेच सिद्ध होतं की ते आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट अभिनेता आहेत. विवेक ओबेरॉय याच्या आजूबाजूला सुद्धा कोणी नाही, इतका कमालीचा तो नट आहे. मग सनी देवलच्याही आजूबाजूला कोणी फिरकू शकत नाही. कारण आहे, कारण त्याने जेवढे पंप उपटले आहेत तेवढे इंडस्ट्रीत कोणच उपटले नाही. एक मिनिट त्याच्या ताकदीचं मला सांगू नका, कारण विवेक ओबेरॉय सुद्धा एका मुलाखतीत म्हणाला आहे की तो उत्तम बॉक्सर आहे, त्यामुळे त्याच्याकडेही ताकद आहे. त्याचं नका सांगू मला, त्याचं नका सांगू. इथे तुम्ही दोघं जण ताकदीचा उल्लेख करताय. ताकदीचा जर निष्कर्ष काढायचा असेल तर मग जॉन अब्राहम आणि टायगर श्रॉफ यांनी त्यांच्या सिनेमामध्ये ताकदीचं प्रदर्शन केलेलं आहे, त्यांचा उल्लेख झाला पाहिजे. त्यांच्याबद्दल विवेक ओबेरॉय हाच एकमेव नट आहे. एवढा खाल्ला होता मी पिझ्झाचा, रोहित उर्फ सावत्या, मी तुमच्याकडेच येते. तुम्ही बराच वेळ गप्पा, तुम्ही बोला, तुम्ही बोललं पाहिजे, तुमचं मत व्यक्त करा. माझं मत म्हणजे बघा, माणसाचं जे खाणं असतंय का नाही, ते नाही ते नाही ते नाही. तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण वाटत, विवेक ओबेरॉय, सनी देओल की सुबोध भावे, कोण वाटत? मॅडम कसं आहे, माझ्या मागे जी कुत्री लागली ती नाही, ऐका, ती पिक्चर मुळे नाही ती लागली, पिझ्झा खाल्ल्यामुळे लागली ती ना. त्यामुळे आपला मेन विषय जो आहे ना तो पिझ्झा खाल्ल्यामुळे झालेला आहे सगळा, तर पिझ्झावर आपण बोललं पाहिजे असं वाटतंय. माझ्याकडे तुम्हाला सांगतो, चिटर नावाच्या ऍप वरती एक ट्रेंड सुरू आहे फॉरेन फंड नावाचा. या माणसाचे बँक स्टेटमेंट चेक करा, याला परदेशातून पैसे येतात. काय म्हणून हा पिझ्झा खातो, म्हणून हा त्याच्या स्टोऱ्या टाकतो. माझ्याकडे चिटर नावाचा ऍप आता उघडा, त्याच्यावरती हॅशटॅग म्हणजे तुम्ही यांच्यावर आरोप करताय. यांच्याकडे जो पैसा येतोय तो फॉरेन फंड आहे असं म्हणायचं तुम्हाला? हे स्टेटमेंट आहे माझं, चेक करा त्याचे. तुम्ही लागला काय एक नंबरची नालायक माणसं आहे का? तुमच्यापेक्षा नाही ते ट्रोलर परवडले, निदान त्यांची थोबाडा तरी दिसत नाही. तो कशाला बोलावलो तुम्ही मला? हा साधा विषय होता बाबा, मी पिझ्झा खाल्ला, त्याची पोस्ट टाकली, लोक कुत्र्यावानी माझ्या मागे लागले, ती ट्रोल केलाय मला, त्याच्याविषयी काही बोलतच नाही तुम्ही. तुमचं चाललंय वय काय मॅडम? सावता खाम म्हणा होता ना स्वतःला तुम्ही, लाज वाटली पाहिजे हो तुम्हाला. तुम्ही की नाही त्या खांबाच्या खाली जी एवढं खणून ठेवलंय की नाही, चुकून कधीतरी कोणाचा तरी धक्का लागला आणि तो खांब असा कोसळलं का नाही बघा फक्त. आणि ही वेळ फक्त तुमच्यासारख्या नालायकांमुळेच आलेली आहे. नाही खाना हो, अजून खाना, तुम्ही पाहिजे तेवढं खाना. पण एक दिवस तुम्ही नाही ना त्या खांबाखाली चिरडले गेले तर पिझ्झा खाणार नाही तो आम्ही. चर्चा करतायत मोठी, मला थांबायचंच नाही लागा इथे. रोहित सर, चर्चा करायला लागली. ऐका ऐका, हरकत नाही हरकत नाही, रोलिंग रोल कर. तर लोक हो, रोहित उर्फ सावत्या हे चर्चा अर्धवट सोडून निघून गेलेले आहेत, पण हरकत नाही, आपल्या सोबत हे दोन पाहुणे आहेत आणि आपण ही चर्चा अशीच कंटिन्यू ठेवणार आहोत. काय काय बोलणार आहे? बाबा मार्मिक अशी महाचर्चा होती, मस्त मस्त. विचारूया हास्यरसिकांना त्यांचं मत कशाला आहे, पिझ्झा की पोहे, म्हणजे परफॉर्मन्स कसा वाटला? सही, फार मस्त परफॉर्मन्स होता. समाजातील विविध विचारसरणींचं रिप्रेझेंटेशन तुम्ही तिघांनी केलं, याचा मला फार आनंद आहे. आणि मला एक अजून महत्त्वाची बाब या प्रहसनातली वाटते की अनेक वृत्तवाहिन्या अशा अँकर्स किंवा असे अँकर्स उभे करतात ज्यांना विषयातलं काहीच माहिती नाही आहे, तर त्याचं प्रतिनिधित्व तू इतकं उत्तम केलंस रसिका, त्यामुळे खूप महत्त्वाचे मुद्दे जास्त विनोदाचा गाभा न पकडता थोडा सिरियसनेस ठेवून आज मांडले गेले, जे अत्यंत महत्त्वाचे होते. त्याकरता तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन.
विजय दादा तुम्हाला ही महाचर्चा कशी वाटली? उत्तम लिखाण. हे चौघे मला भविष्यातले उत्तम नट सापडलेत असं मला वाटतंय. वा थँक्यू विजयदा, थँक्यू सो मच.